बातमी आहे संजय राऊत यांच्या विधानाची. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत हातमिळवणी कदापि शक्य नाही या शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एमआयएमची ऑफर धुडकावून लावली आहे. एमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र विकास आघाडीशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या माध्यमातून दिला होता. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हणत जलील यांनी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेशी सुद्धा आघाडी करण्याची तयारी दाखवली होती. मात्र एमआयएमची भाजपसोबत छुपी युती असल्याचा आरोप करत राऊत यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावलाय. तर एमआयएमच्या प्रस्तावावरती अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन पक्षांची भूमिका कळू शकलेली नाही. तर संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवरती आपण भूमिका जाणून घेऊयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात. इम्तियाज जलील सध्या आपल्यासोबत आहेत. इम्तियाजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. संजय राऊतांनी स्पष्टपणे म्हटलंय की छुपी युती किंवा खुली युती कोणत्याही पद्धतीची युती एमआयएमसोबत शिवसेना करणार नाही, आपली प्रतिक्रिया. नाही, मला हे सांगायचे आहे की मी आता ऐकलं की जे संजय राऊतांनी म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे त्यांना अनेकदा मी बोललो आहे आणि पुन्हा त्यांना कदाचित ऐकण्यात आलं नाही असेल, पण मी पुन्हा त्यांना सांगतो की या देशामध्ये या राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व जे मुस्लिम समाज आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाही आपला आदर्श मानतो. हे मक्तेदारी फक्त तुमची आहे हे विसरून जावं तुम्ही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त आपला राजनैतिक स्वार्थासाठी करतो आणि औरंगजेब कोणत्या काळात होते आणि आजचा काळ काय आहे हे आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. या शिवसेनेचा जन्म काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात झाला होता. ते फक्त आपण सत्ता भोगण्यासाठी तुम्ही त्यांच्या सोबत जाऊ शकत तर तुम्ही किती खालीपर्यंत आलेले आहे तुमच्या विचारसरणीमुळे. आणि तुम्ही आम्हाला असा उपदेश देणार असेल तर लोकांनाही कळालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यासाठी काय किती महत्वाचे आहे करके. आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही त्यांचं नाव कधीही आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी केलेलं नाही. संजय राऊत साहेब आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी तर आम्ही ऑफर देतो ना. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर पाडा, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ. आणि आज असं दुर्दैव आलेलं आहे की हे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जातीवादाचा बीज पेरलेला आहे ते शिवसेना आज आम्हाला सर्टिफाय करतं की आम्ही किती जातीवादी पार्टी आहे करते. ज्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती नाही होती. शिवसेना आल्यानंतर, भारतीय जनता पार्टी आल्यानंतर हे सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. म्हणजे हे महाराष्ट्र जे आहे हे संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा असूनही सुद्धा या लोकांनी आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हिंदू मुस्लिम करायला जेव्हा सुरुवात केली तर अशा प्रकारची एक राजनीतीचा नवा हे झालं. आणि आता ते आम्हाला शिकवण देण्याचा प्रयत्न करत आहे याच्यापेक्षा काय दुर्दैव असेल. एक मुद्दा ह्याच्यामध्ये आहे, आता ज्या थेट निवडणुका येणार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत. आपण बोलताना उल्लेख केलात की शिवसेनेला बाजूला केलं तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही जाऊ, तर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत शिवसेना वगळून युती किंवा आघाडीचा अजूनही विचार आहे का एमआयएमचा? नाही, नक्की. आम्ही काय आहे, आम्ही स्पष्टपणे हे बोललेलं आहे की फक्त आम्ही महाराष्ट्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत बोलत नाही. या देशामध्ये आज भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे वागत आहे एक खूप घातक परिणाम या देशावर सुरू आहे. आपण बघितलेलं असेल की एका फिल्मवर ज्या देशाच्या पंतप्रधान त्या फिल्मला प्रमोट करत आहे आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे त्या फिल्मच्या वतीने की सर्व मुस्लिम समाज असंच आहे. नाही, आम्ही निंदा करतो. जे फिल्माच्या बाबतीत बोलतो ते आतंक जो कोणी माजवला होता कोणत्याही राज्यामध्ये माजवला होता ते आम्ही त्याची निंदा करतो. पण या प्रकारे जे एक प्रयत्न सुरू आहे या देशामध्ये की आपल्याला सगळ्यांना हिंदूंना एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि तुमची सुरक्षा फक्त आम्ही करू शकतो, तर या भानगडीत शिवसेना म्हणतं की नाही आम्ही आहे तुमच्या खरं वाली, भाजप म्हणतं आम्ही आहे. आणि त्याच्यामध्ये जे सामान्य जे लोक आहे ते कोणत्याही जाती धर्माचा असू द्या,
त्यांचा रोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न याच्यावर काही चर्चा नको, शेतकऱ्यांच्या बाबतीत काही चर्चा नको आपल्याला पाहिजे. काय आहे की फिल्म कशी चाललेली आहे, फिल्म मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, हे सगळं जे चाललेलं आहे, म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की जे भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जाण्याची वेळ आली तर आम्ही जाऊ. आम्ही उत्तर प्रदेश मध्ये पण शिवसेना, म्हणजे शिवसेना जरी जुळवून घ्यायला तयार नसेल तरी एमआयएम तयार आहे शिवसेनेसोबत जुळवून घेण्यासाठी. नाही, आम्ही इतकं लाचारी नाही आहे. आम्ही फक्त एक राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा त्यांनी म्हटलं की तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टी निवडून येतं, तर आम्ही त्यांना एक प्रस्ताव दिलं होतं. आम्ही म्हटलं की शिवसेना हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आम्ही यायला तयार आहे ना. अच्छा. कारण शिवसेना तर आजही म्हणजे ते काय हे लालसापोटी ते सत्तेमध्ये बसण्यासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलेले आहे. अनेक ज्ञानी व्यक्तींचं हे म्हणणं आहे, पॉलिटिकल अनालिस्टचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांना कळेल की आपली अवस्था काय झालेली आहे ते पुन्हा भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहे. आज त्यांना ते खुर्चीचा लालच आहे म्हणून ते या दोघं पार्ट्यांसोबत आहे. आणि हे दोघं पार्टींनाही माहीत आहे की आपली शक्ती संपलेली आहे, आपण एकट्या जोराने आपण सत्तेमध्ये येऊ शकत नाही, तर कशा प्रकारे आपण एक कसा रिक्षा चालवता येईल. आता रिक्षाही चालवायचा असेल तर माझं म्हणणं आहे अजून एक चाक लावणं आहे एमआयएमचा, मग ते रिक्षाच्या ऐवजी ते गाडी होऊन जाईल ना, ते कार होऊन जाईल, आणि मग त्याची बघा कशी ते आपण भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी. अच्छा इम्तियाजी, अशा थेट माध्यमातून निरोप पोहोचवण्यापेक्षा, माध्यमातून चर्चा करण्यापेक्षा तुम्ही थेट काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या अध्यक्षांशी बोलणार आहात का, त्यांच्याकडे टाळीसाठी हात पुढे करणार आहात का? नक्की. काय की त्या राजेश टोपे साहेब जेव्हा आले होते तर ते काही राष्ट्रीय हे राजनितीसाठी नाहीये, ते श्रद्धांजली देण्यासाठी माझ्या घरी आले होते. आणि त्या चर्चेमध्ये हे गोष्ट निघाली की म्हणजे तुमच्यामुळे भारतीय जनता पार्टी, आम्ही मग ऑफर केलं की आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. जसं आम्ही उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी आणि बहुजन समाज पार्टी सोबत जाण्यास आम्ही तयार होतो, पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही तुम्हाला हे ऑफर देतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे. तर नक्की आता हे आम्ही सांगितलेलं आहे, लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, तिथे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत, नक्की त्यांच्याकडून प्रतिसाद घेऊ की आम्ही हे ऑफर केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे. अच्छा इम्तियाजी, अंबादास दानवे शिवसेनेचे सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरनं. अंबादासजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया दिलेली आहे इम्तियाज जलील यांच्या विधानावरती किंवा त्यांच्या ऑफरवरती असं आपण म्हणू. इम्तियाज जलील आता असं म्हणतायत की ज्यांनी कायमच धर्माचं राजकारण केलं त्या शिवसेनेनं आम्हाला धडे देऊ नयेत की आम्ही नेमकं काय करावं. तुमची पहिली प्रतिक्रिया आत्ताच्या इम्तियाज जलील यांच्या विधानावरची. मला असं वाटतं संजय राऊत साहेबांनी योग्य सुयोग्य प्रतिक्रिया दिलेली आहे. औरंगजेबाच्या कबरी समोर जे चुकतात त्यांच्याबरोबर शिवसेना जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्या संभाजीनगरात सातत्यानं वंदे मातरमला एमआयएमने विरोध केला, ज्या संभाजीनगरचा भगवा उखाड के हरा लगाएंगे अशा प्रकारची घोषणा करणारे एमआयएम, मला असं वाटतं एमआयएम हिचं मूळ हैदराबाद आहे आणि हैदराबाद चे रजाकार होते. रजाकाराच्या विचारावर एमआयएम चालणारी संघटना आहे. मला असं वाटतं शिवसेना या अशा संघटनेवर जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. इम्तियाज जलीलजी, नाही मला हे सांगायचे आहे, अंबादास दानवे साहेब जे इतिहासाचे पन्ने उघडत आहे, ज्यावेळी रजाकार होते त्यावेळी माझाही जन्म झालेला नाही होता आणि बहुतेक अंबादासचाही जन्म तिथे झालेला नाही होता. एक काळ गेलेला आहे, आता आपण एक नवीन काळामध्ये आहे आणि त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की औरंगजेब एक इतिहासाचा हिस्सा आहे आणि जे जे बोलतो आहे किंवा त्यांचे जे नेते आहे संजय राऊत जे बोलत आहे की औरंगजेबच्या कबरी पुढे झुकणारा, आम्ही या देशामध्ये राहणारा मुसलमान जे आहे की कोणाच्याही कबरी समोर जाऊन झुक कोणीही झुकत नाही. ते आहे एक इतिहासाचा एक पन्ना आहे. औरंगजेब तुम्हाला मान्य असेल किंवा नसेल पण ते एक खरी गोष्ट आहे की त्यांनी या देशामध्ये राज्य केलेलं आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे की औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील त्यांच्या कबरेसमोर जाऊन त्यांच्या कबरेसमोर उभे राहतो. मी प्रश्न जेव्हा त्यांना एक थेट विचारतो ना तर ते औरंगजेबकडे जातं, तर ते कुठे रजाकारकडे जातं. मी त्यांना स्पष्टपणे विचारलं आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी तुमची ताकद राहिलेली नाही म्हणून तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सहारा घ्यावा लागत आहे. आणि आता त्याच सहारा आता तुम्ही रिक्षा चालवत आहे ना, त्याच रिक्षामध्ये आमच्या एक हे जोडलं तुम्ही तर कार होऊन जाईल ना, ते तर कारमध्ये बसता येईल ना आपल्याला.
का रिक्षा चालवायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला ही एक सांगू इच्छितो की अंबादास दानवे साहेबांनाही माहित आहे हे चुकीचा बोलत आहे. आम्ही कधीही वंदे मातरमला विरोध केला नाही. हे एक वेगळी गोष्ट आहे की माझ्या पार्टीतल्या एका कॉर्पोरेटरनी त्याचा विरोध केला होता आणि मी त्याला पार्टीतून हटलून दिलेलं आहे, हकालपट्टी केलेली आहे, हे त्यांना माहित आहे. सगळं औरंगाबादच्या सर्व पत्रकारांना, नेत्यांना, सगळ्यांना माहित आहे की त्यांच्या या कृतीमुळे मला काही मान्य असेल काही नाही मान्य असेल हे एक वेगळी गोष्ट आहे. पण वंदे मातरमचा आम्ही कधीही असा विरोध केलेला नाही आहे. तुम्हाला जे करायचे आहे तुम्हाला करण्याची हे आहे, पण तुम्ही मला बळजबरीने सक्तीने हे करू शकत नाही, कारण हे लोकशाही आहे. याचा विरोध आम्ही करत होतो की तुम्ही मला हे सांगू नका की मला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, काय करायचं आहे. माझा विरोध याच्या बाबतीत होता. पण ज्यांनी हे वंदे मातरमचा विरोध केला होता मी त्यांना हाकलून दिलेला आहे. अंबादास दानवे साहेबांना माहित आहे आणि तोच माणसाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे आणि ते शिवसेनेसोबत शिवसेनेच्या नेत्यांसोबत त्यांची फोटो येत आहे. आपल्याला माहित नसेल तर मी अंबादास दानवे साहेबांना त्या फोटोही पाठवू शकतो. अंबादास दानवेजी इम्तियाज जलील म्हणतात त्याप्रमाणे रिक्षाला चौथं चाक लावून कारमधनं कम्फर्टेबल प्रवास करायला हरकत काय आहे? रिक्षा ही सर्वसामान्याचं वाहन आहे आणि शिवसेना ही सर्वसामान्यासोबतच राहू इच्छिते. कारची शिवसेनेला कोणतीही आवश्यकता नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी औरंगजेबाचा विषय केला. औरंगजेब या देशावर आक्रमक होता, आक्रमण करणारा होता आणि मला असं वाटतं या देशाला लुटणारा होता. या देशातले मंदिरं त्यांनी कित्येक मंदिरं पाडले, कित्येक गोष्टी हिंदू धर्माच्या विरोधात केल्या, या देशाच्या विरोध केल्या. इतिहासाचे पन्ने असतात, इतिहासाचे पानं असतात, हे मला त्यांचं वक्तव्य 100% मान्य आहे. पण असा इतिहास निर्माण करणारा आक्रमक, मला असं वाटतं याच्या समोर झुकणं, याचा अर्थ झुकणं असं नाही घ्यायचा. झुकणं याचा अर्थ औरंगजेबाचं जे वृत्ती आहे अशा वृत्तीचं समर्थन करणं म्हणजे झुकणंच आहे. आणि शिवसेनेचा अशा वृत्तीला सातत्यानं विरोध झालेला आहे. संभाजीनगर नावाला एमआयएमने सातत्यानं विरोध केला. मग संभाजी महाराज सुद्धा इतिहासाचा एक पान आहे. संभाजी महाराजांनी या राष्ट्रासाठी, या देशासाठी, या धर्मासाठी लढलेले. धर्म याचा अर्थ शिवसेनेची भूमिका, धर्माची भूमिका व्यापक आहे. ही मातृभूमी, ही हाच धर्म, हा शिवसेनेची भूमिका आहे. मला वाटतं अशा भूमिकेला एमआयएमने सातत्यानं विरोध केलेला आहे. आणि म्हणून एमआयएम या संघटनेवर शिवसेनेचा कोणत्याही प्रकारे जाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे टाळीसाठी ज्या ऑफरसाठी हात पुढे केला गेलेला आहे ती ऑफर शिवसेनेला मान्य नाही, परंतु इम्तियाज जरील आपलं असं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जायला तुम्हाला हरकत नाही. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. अंबादास दानवे चांगले सांगितलं की सामान्य लोकांचं वाहन आहे. मी उद्यापासून अंबादास दानवे साहेब असू द्या किंवा संजय राऊत साहेब असू द्या किंवा उद्धव ठाकरे साहेब जे खूप मस्त एक सुपर लक्झरी कार मध्ये फिरतं, ते उद्यापासून म्हणतेक ते सामान्य लोकांचं जे वाहन आहे ऑटो रिक्षा त्यामध्ये आम्हाला दिसतील ते. आणि मी त्यांना स्पष्ट सांगतो की जे गेलेलं आहे औरंगजेब एका काळ होतं, आज वेगळं काळ आहे. पण त्यांच्याच नावाने आपण राजनीती करायची, जे महान पुरुष आहे त्यांच्याच नावाने राजनीती करायची, हे म्हणजे हे दिवस गेलेले आहे. पण काय आहे, तुम्हाला आमची शुभेच्छा आहे. तुम्हाला रिक्षाच पाहिजे असेल तर रिक्षा चालवू द्या. एमआयएमची ऑफर शिवसेनेला मंजूर नाहीये, परंतु एमआयएम सकारात्मक आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रतिसादासाठी. इम्तियाजी आपले आणि अंबादासजी आपलेही मनापासून आभार. तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.